शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण गेले 2 दिवस व्हिडिओ दिलेला नाही, मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे व्हिडिओ आपण दिलेला नाही. मात्र आज आपण मुद्दाम आज सकाळचा व्हिडिओ आपण संध्याकाळी प्रसिद्ध करतो आहोत. उद्यापासून रेग्युलर सकाळचा व्हिडिओ प्रसिद्ध होईल. समोरील उपग्रहाच्या चित्राचं बारकाईने निरीक्षण केलं तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला थोडी पावसाळी परिस्थिती आहे. उत्तर भारतात एक WD सक्रिय आहे, परंतु दोन्ही सिस्टम हे अति उत्तरेला आणि दक्षिणेला असल्यामुळे भारतीय हवामानावर त्याचा फारसा प्रभाव नाही. थंडीचं प्रमाण उद्यापासून वाढण्याची शक्यता आहे. 15 तारखेचा अंदाज जर घेतला तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट, खास करून पश्चिम विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हे थंडीचं प्रमाण 16 तारखेलाही वाढण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील बहुतांश भागात ही थंडी असण्याची शक्यता आहे. केवळ दक्षिण कोकण किंवा परिसरात थंडी कमी असेल. 17 तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात दक्षिणेकडून होण्याची शक्यता असल्यामुळे थंडीचं प्रमाण थोडं दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या कमी होईल. या काळात विदर्भात थंडी कमी राहणार आहे, मात्र मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, पश्चिम विदर्भात थंडी कायम राहणार आहे. तोच अंदाज 19 तारखेसाठीसुद्धा आहे. 21 तारखेनंतर थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढत असल्यामुळे थंडीचं प्रमाण सामान्य स्थितीत जाण्याची शक्यता राहील. JFS मॉडेलच्या 10 डेज फोरकास्टनुसार किंवा अंदाजानुसार आपण बघतो की सध्या महाराष्ट्रात लगेचच पावसाळी वातावरण तयार होणार नाही. पूर्व भारतामध्ये थोडं ढगाळ वातावरण 19 तारखेला तयार होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ओरिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड या ठिकाणी हलका पाऊसची शक्यता आहे. महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही. तीच परिस्थिती 23 तारखेला थोड्याफार फरकाने असण्याची शक्यता आहे. म्हणजे 23-24 तारखेलाही ओरिसाच्या आजूबाजूने पूर्व भारतात थोडी ढगाळ परिस्थिती, पावसाचं वातावरण राहणार आहे. दक्षिण भारतातला पाऊस संपला आहे. उत्तर भारतात पावसाचं वातावरण JFS मॉडेलने दाखवलेलं नाही. याचाच अर्थ WD आणि ईशान्य मान्सूनचा प्रभाव संपलेला आहे. उद्यापासून म्हणजे 15 तारखेपासून आपण स्कायमेटचा जरी अंदाज बघितला तरी विशेष पावसाचं वातावरण तयार होण्याचा कुठलाही अंदाज नाही. 25 जानेवारीपासून हवामानात थोडा बदल होण्याची शक्यता आहे. 25 तारखेनंतर WD प्रभावी होतील. आपण बघतो उत्तर भारतामध्ये प्रभावी WD येण्याला सुरुवात होणार आहे, त्यामुळे बर्फवृष्टी वाढेल. याचं प्रमाण जवळपास 27 तारखेलाही असणार आहे, 28 तारखेलाही असणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात WD प्रभाव वाढण्याची शक्यता 25 तारखेपासून पुढे आहे. JFS मॉडेलनुसार आपण पुढील 10 दिवसाचा अंदाज जरी धावता बघितला तरी महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही. आपण 18 आणि 19 तारखेला थोडं वातावरण पूर्व भारतात तयार होतं आहे असं बघितलेलं आहे. केवळ पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज 18-19 तारखेला आहे. जवळजवळ 24 तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात फारशी पावसाळी वातावरणाचे कुठलेही संकेत नाहीत. दोन्ही समुद्रात सध्या कुठल्याही प्रकारचं वादळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही. थोडं बंगालच्या उपसागरातील वारे हे किनारपट्टी भागाकडे सरकल्यामुळे पूर्व भारतात साधारण 18-19 आणि 23-24 दरम्यान पावसाळी वातावरण तयार होण्याचा हलकासा अंदाज आहे. आपण या मॉडेलनुसार बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता नाही पुढील 10 दिवसामध्ये. आपण या उपग्रह छायाचित्राचं वातावरण बघितलं तर साधारण ढगाळ वातावरण कधी तयार होईल, हलक्या पावसाची शक्यता कधी निर्माण होईल या संदर्भात आपण अंदाज बघत असतो. थोडी दक्षिण भारतामध्ये ढगाळ परिस्थिती राहणार आहे आणि त्याच्यामुळे हलका ढगाळ परिस्थितीचा परिणाम म्हणजे थंडी या ठिकाणी कमी राहील. मात्र सध्या आपण काही मॉडेलच्या याच्यानुसार बघतो आहोत, महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण थोडं काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. 17-18 तारखेला थोडं वातावरणात बदल होईल आणि थोडं विदर्भाच्या दिशेने ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. हे वातावरण संपल्यानंतर 19 तारखेलाही थोडं ढगाळ वातावरण भारताच्या काही भागामध्ये निर्माण होण्याचा अंदाज काही मॉडेल देत आहेत.
पण साधारणपणे आपण असंही बघतोय की 20 तारखेला आपण थोडं विदर्भात ढगाळ वातावरण बघतो, आपण 21 तारखेलाही विदर्भामध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण बघतो. त्यामुळे महाराष्ट्रात 20 तारखेनंतर वातावरणात थोडा बदल होणार आहे, ढगाळ वातावरण वाढणार आहे. त्यात विदर्भाच्या दिशेने थोडं ढगाळ वातावरण अधिक असणार आहे, कारण या दरम्यान ओरिसा, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये थोडी हलक्या पावसाचं वातावरण तयार होणार आहे. या पार्श्वभूमीवर थोडं महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं आणि विदर्भाच्या आजूबाजूने थोडा 1013 ते 14 दरम्यान कमी दाब तयार होणार आहे आणि त्यामुळे ही ढग या ठिकाणी खेचले जातील. परंतु कुठल्याही प्रकारचा मोठ्या पावसाचं वातावरण या ठिकाणी तयार होईल असा अंदाज नाही. यापूर्वीच्या काही व्हिडिओंमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केला होता की महाराष्ट्रामध्ये थोडं थंडीचं प्रमाण 14-15 तारखेपासून वाढणार आहे, त्यामुळे आपल्याला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढताना दिसेल. ही थंडी 16 तारखेला अधिक वाढण्याची शक्यता आहे. 17 तारखेलाही नाशिकला 12 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान उतरणार आहे, मात्र पूर्व विदर्भ, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग, कोकण या विभागात थंडी कमी राहणार आहे. 18-19 तारखेला थोडं ढगाळ वातावरण विदर्भात तयार होत असल्यामुळे या ठिकाणची थंडी गायब होईल, मात्र नाशिक पट्ट्यामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात अगदी सांगलीपर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने चांगल्या प्रकारची थंडी राहील असा अंदाज आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये काही विभागात थंडी तर काही विभागात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि ज्या विभागात ढगाळ वातावरण तयार होईल त्या विभागात थंडीचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे सध्या तरी पावसाचा कुठलाही अंदाज महाराष्ट्रामध्ये पुढील 10 दिवस नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या संदर्भात फारशी भीती बाळगण्याची गरज नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.